उत्तर कोरियातील एक दुःखद घटना समोर आली आहे. अणुचाचणीनंतर बोगदा कोसळून 200 जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे. उत्तर कोरियामध्ये अलीकडेच घडलेल्या एका भूमिगत अणुचाचणीमुळे दुर्घटनेत 200 अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा जपानच्या माध्यमांनी केला आहे. अणुपरीक्षणाच्या ठिकाणी घेतलेल्या चाचणीनंतर तेथील बोगदा कोसळून ही दुर्घटना घडली. पुंगेरी येथील असलेल्या अणुपरीक्षणाच्या ठिकाणी उत्तर कोरियाने 3 सप्टेंबर रोजी आपली 6वी अणुचाचणी घेतली होती. ही चाचणी हायड्रोजन बॉम्बची असल्याचा दावाही करण्यात आला असून या चाचणीनंतर तेथे असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळून 100 कामगार अडकून पडले होते. त्यांची सुटका करण्यासाठी बचाव कार्य सुरू असताना बोगद्याचा उर्वरित भागही कोसळला. त्याखाली 200 अधिक कामगार गाडले गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान ही चाचणी पार पाडल्यानंतर उपग्रहाद्वारे टिपलेल्या छायाचित्रांद्वारे त्या ठिकाणी भूस्खलन झाल्याची माहिती समोर आली आहे. 38 नॉर्थ या संकेतस्थळाने ही छायाचित्रे प्रसिद्ध केली असून पृष्ठभागावर झालेले बदल त्यात स्पष्टपणे दिसत आहेत.